मित्रांनो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करताय. आणि त्याच्यामुळे आर्थिक शिस्त, आर्थिक नियोजन ते पण करण्याचं काम आमचे एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण करतोय. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे जनतेचं सरकार आहे. विरोधक टीका टिप्पणी करणार तो त्यांचा अधिकार आहे, ते त्यांचं काम आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तरबेज आहात. परंतु आता तीन पक्षाचं सरकार आहे, दोन पक्षाचे झेंडे लावले तसा आता राष्ट्रवादीचाही झेंडा लावायला सुरुवात करा. मित्रांनो, सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांना आम्हाला यायला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. हवामान खराब असल्यामुळे आम्हाला धुळ्याला विमान उतरवता आलं नाही. पायलट म्हणला की धुळ्यात धावपट्टी दिसत नाही आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं जळगावला आपल्याला विमान उतरावं लागेल. आपल्याकडे नाईट लँडिंग नसल्यामुळे तिकडं आम्ही उतरलो आणि तिकडनं यावं लागलं आणि त्याच्यामुळे सकाळपासून आपल्याला सगळ्यांना थांबावं लागलं. बराच वेळ आपल्या सगळ्यांचा गेला, त्याबद्दल सरकारच्या वतीनं, आम्हा लोकांच्या वतीनं मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. एक आगळा वेगळा कार्यक्रम राज्य सरकारनी संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याची सुरुवात केलेली आहे. ह्याच्या आधी तुम्ही लाभार्थी सरकारकडे जायचा, हेलपाटे मारायचा, कलेक्टर ऑफिसला जायचा, विभागीय आयुक्ताला जायचा. वेगवेगळे आपले जे विभाग आहेत, कृषी विभाग असेल, अनेक प्रकारचे विभाग आहेत, तिकडे जायचा आणि आम्हाला लाभ द्या, आम्हाला लाभ द्या म्हणून सांगायचा. कधी तुमचं ऐकलं जायचं, कधी तुम्हाला ऐकलं जायचं नाही. आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये जी काही घोडदौड चाललेली आहे, अनेक प्रकारच्या योजना केंद्र सरकारच्या वतीनं भारतातल्या जनतेला दिल्या जातात, त्या योजना लोकांच्यापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याच्या करता काही अडचणी निर्माण व्हायच्या. आणि त्याच्यामुळे एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब आणि सगळ्या सरकारमधल्या सहकारी मित्रांनी ठरवलं की आपण शासनच लोकांच्या दारी न्यायचं. आणि त्याच्यातून ही कल्पना पुढे आली. आज देवेंद्र फडणवीस येऊ शकले नाही कारण त्यांच्याकडे गृह मंत्रालयाची जबाबदारी आहे. संपूर्ण राज्याच्या अधिकारी वर्गाची महत्वाची कॉन्फरन्स मुंबईमध्ये सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं, मुख्यमंत्री इकडे आले, परंतु गृहमंत्री या नात्यांनी त्यांना दिवसभर तिथं थांबावं लागणार आहे म्हणून ते कार्यक्रमाच्या निमित्तानं येऊ शकले नाही. त्याची पण नोंद कृपया माझ्या लाभार्थ्यांनी, माझ्या सहकाऱ्यांनी आणि विशेषतः मीडियानी घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. मित्रांनो, एकंदरीतच या भागामध्ये आल्यानंतर आमचा नंदुरबार असेल, धुळे असेल, त्याच्यामध्ये रामराम मंडई, रामराम जय अहिरा राणी जय खानदेश, मंडई खानदेश मा येव का गहिर भारी वाटस, मन कस भरी यस, खानदेश नीट नी माटी पवित्र से, मंडई आज तुमले भेटेसनी आनंद वही राहीना से. शेवटी तुमचा माझा भारत देश, अनेक जाती धर्मांनी, अनेक भाषांनी नटलेला भारत देश आहे. आपल्याला आपल्याही राज्यामध्ये काम करत असताना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही अभिवादन केलं, शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन हे सरकार पुढे चाललेलं आहे. ह्या सगळ्या महापुरुषांच्या समोर आपण नतमस्तक होतो. त्याच्यामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, भगवान बिरसा मुंडा, आंध्य क्रांतिकार राघोजी भांगरे यांच्याही सगळ्यांच्या स्मृतीला मी सुरुवातीलाच वंदन करतो. तसा बघितला तो तुमच्या माझ्या धुळे जिल्ह्याचा स्वातंत्र्य लढ्याचा मोठा इतिहास आहे आणि त्यामुळे अन्याय अत्याचार विरुद्ध लढण्याची उर्मी माझ्या इथल्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये आहे. लढवय्या, कष्टाळू, प्रामाणिक भूमिपुत्रांची भूमी आहे. आणि या निमित्तानं मी बालक्रांतिकारक हुतात्मा शिरीष कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बलिदानाचं देखील कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, एकंदरीतच सातपुड्याच्या रांगडेपणा आणि अहिराणी बोलीचा गोडवा इथल्या प्रत्येकाच्या अंगामध्ये भिनलेला आहे, मनामध्ये त्या ठिकाणी आहे. त्यामुळं मातृभूमीवर, मातीवर आणि देशावर प्रेम करणारा धुळेकरांचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा झपाट्याने विकास होतोय. केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक सर्व राज्यांमध्ये
विकासाच्या योजना राबवण्यात येत आहेत। केंद्र सरकारच्या मदतीनं आपल्या देखील महाराष्ट्राला विकासाला आणखी गती द्यायची आहे आणि अशाच प्रकारचा अजेंडा आपल्याला सगळ्यांना राबवायचा। इतके दिवस हे सरकार शिवसेना आणि भाजपचं सरकार म्हणून काम करत होतं। मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देखील आता या सरकारमधला घटक पक्ष झालेला आहे। याच्यातून आपल्याला सगळ्यांना आपला सर्वांगीण विकास करायचा। पाण्याचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे असतील, शेतीच्या पाण्याचे असतील, आपल्या भागातनं तापी नदी वाहते, त्या तापी नदीवर असणारे बॅरेजेस त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे, त्याचा नंदुरबारला फायदा करून द्यायचा आहे, धुळ्याला फायदा करून घ्यायचा आहे। पर मागचीच कॅबिनेट आमच्या एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली झाली आणि त्याच्यामध्ये सरकारने ठरवलं की बाबा पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे आणण्याच्या करता करोडो रुपयाचा पैसा खर्च करावा लागला तरी चालेल, परंतु माझ्या शेतकऱ्याच्या शिवाराला पाणी दिल्याशिवाय माझा शेतकरी समाधानी राहणार नाही। आणि तशा पद्धतीनं वेगवेगळी धरणं, त्याही धरणांच्या कामाला आपल्याला गती द्यायची। मित्रांनो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत। आणि त्याच्यामुळे आर्थिक शिस्त, आर्थिक नियोजन ते पण करण्याचं काम आमचे एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण करतोय। त्यामध्ये अशा प्रकारच्या योजना ह्या तुम्हाला देत असताना आपल्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत लाखो लाभार्थ्यांना ह्याचा फायदा कसा होईल। आमच्या अधिकाऱ्यांनी पण या योजना पोहोचवण्याच्या करता आता ते तुमच्या दारात जात आहेत। त्याच्यामध्ये कुठेही पार्सलिटी आपण करत नाही, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसाला लाभ मिळावा हीच तळमळ या राज्य सरकारची आहे। आणि महाराष्ट्राचा विकास असा आमचा अजेंडा असा आहे की शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला तळमळीनं आपण मदत केली पाहिजे। आपला आदिवासी असेल, आपला बिगर आदिवासी असेल, आपला मागासवर्गीय असेल, आपला अल्पसंख्याक असेल किंवा आपला भटका असेल, कुठल्याही घटकाला काम करत असताना असं वाटता कामा नये की आमच्याकडं हे सरकार लक्ष देत नाही। हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे जनतेचं सरकार आहे। विरोधक टीका टिप्पणी करणार तो त्यांचा अधिकार आहे, ते त्यांचं काम आहे। राज्यकर्त्यांना शेवटी राज्याचं भलं करायचं असतं आणि त्या पद्धतीनं हे शासन आपल्या दारी अशा प्रकारचे कार्यक्रम आपण करतोय। या अभियानाच्या माध्यमातून राज्यातल्या लाखो लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ घर बसल्या मिळतोय, याचा आम्हाला समाधान आहे, याचा आम्हाला आनंद आहे। या अभियानामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारायला लागत नाही, योजनांची माहिती घेणं, योजनांसाठी लागणारी कागदपत्र गोळा करणं, गोळा केलेली कागदपत्र संबंधित कार्यालयामध्ये जमा असले उद्योग करावे लागत नाही। कारण बऱ्याचदा आमचा ग्रामीण भागातला लाभार्थी त्याला अडाणी असल्यामुळं काही काही गोष्टी समजत नाही, माहिती नसल्यामुळं नागरिकांना सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ हा घेता येत नव्हता। आता मात्र शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून सरकारचं थेट गरजू लाभार्थ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम करतोय। आता एवढा पाऊस होता मधी, या पावसामुळे थोडी तुमची गैरसोय झाली, परंतु हरकत नाही, सगळी काही व्यवस्थितपणे तुमची खबरदारी काळजी ही सरकारने घेतलेली आहे। आमचे पालकमंत्री गिरीश महाजन असतील, आमचे जिल्हाधिकारी असतील, बाकीचे आमचे लोकप्रतिनिधी असतील, शेवटी आपल्या सर्वांचं सरकार आहे। त्याच्यामुळे आपण एकमेकाचा विचार करतोय। माहिती नसल्यामुळे नागरिकांना सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत नव्हता, तो आता घेता यायला लागलेला आहे। माझा शेतकरी असेल, माझा कष्टकरी असेल, माझ्या महिला असतील, माझे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील किंवा माझे दिव्यांग असतील, अनेक योजनांचा लाभ या अभियानाच्या मार्फत सहजासहजी मिळतोय। आणि त्यामुळे सामान्य नागरिकांच्या श्रमाची, पैशाची आणि वेळेची बचत होतीये। आणि साधारण राज्य सरकारची भूमिका आहे की प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 म्हणजे 1.25 लाख लाभार्थी त्या बाबतीमध्ये आपल्याला निर्माण करायचे आणि तशा पद्धतीने आपण निर्माण केलेले या अभियानामध्ये एकाच छताखाली आज 1.25 लाख लोकांना लाभ देण्याचं काम आणि या अभियानामध्ये 200 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचं काम या बाबतीमध्ये केलं जातंय। आणि हे काम अत्यंत वेगाने व्हावं, अलीकडच्या काळामध्ये हे काम करत असताना आपल्या दुसऱ्याही कामाकडे दुर्लक्ष होऊ नये,
सुदैव दुर्दैवाने पावसाने ओढ दिलेली आहे. कपाशीचं आपण त्या ठिकाणी रोपण केलेलं आहे, परंतु समाधानकारक अजून पाऊस नाही आहे. आम्ही येतानाही बघतो, परवा आम्ही गडचिरोलीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळे गेलो, तिथंही आम्ही पाहिलं. आता 10 तारीख आलेली आहे, अजून भरभरून नद्या ओढे नाले वाहत नाही आहेत. मित्रांनो, आपल्या उत्तर भारतामध्ये प्रचंड पाऊस पडतोय. एका दिवशी 6 इंच पाऊस पडला. अक्षरशः हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश त्या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली, प्रचंड नुकसान झालं, गाड्याच्या गाड्या वाहून गेल्या. किती हवामानामध्ये ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतोय, म्हणजे भारतात एका भागामध्ये प्रचंड पाऊस, दिल्लीतल्या यमुना नदीला प्रचंड पूर आलेला आहे, आणि इथं मात्र आपण पावसाच्या विवंचनेमध्ये. आजही धरणाची परिस्थिती फार बेताची आहे, ती पण काळजी प्रशासनाला घ्यावी लागेल. विभागीय आयुक्त, माझे लोकप्रतिनिधी, कलेक्टर, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभाग, जे जे विभाग या कामामध्ये काम करत असतात, त्यांनी काळजीनं पावलं उचलली पाहिजेत. आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सतत त्या गोष्टीचा विचार करतोय. पांडुरंगाला साकडं घालतोय की पांडुरंगा विठ्ठला आपल्या राज्यामध्ये सगळीकडे पाऊस पडू दे. हवामान खातं सांगतंय की पाऊस सगळीकडे पडेल, परंतु अजून पडायला तयार नाहीये. साधारण 15 जुलै ते 15 ऑगस्ट नेहमी धरणं भरतात. तापीला पण प्रचंड ओसंडून पाणी वाहत नाहीये. अशीच परिस्थिती बहुतेक सगळ्या नद्यांची आहे, सगळ्या धरणांची आहे. त्याच्यामुळं शासन आपल्या दारी अशा प्रकारच्या योजना राबवत असताना हे महत्वाचं वर्ष, हेही आपल्याला नीटपणे पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शेतीचा पाण्याचा प्रश्न हा जास्तीचा भेडसावणार नाही, त्याचं नियोजन सरकारला आणि सरकारमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आत्तापासूनच करावं लागणार आहे. आजही हवामान खातं म्हणतंय की पाऊस पडेल, पडलाच पाहिजे ती आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे, परंतु त्याही गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. शासन आपल्या दारी हे अभियान अक्षरशः तुमच्या माझ्या भारत देशाला मार्गदर्शक ठरेल, आणि लोकसेवेचं एक नवीन मॉडेल या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये उभं राहतंय. लोकसेवेची ही क्रांतिकारी सुरुवात आहे. शासन आणि प्रशासन विकासाच्या रथाची 2 चाकं आहेत, आणि या अभियानामुळं या चाकांनी आता गती घेतलेली आहे. त्यामुळं राज्याचा विकासाचा रथ आणखीन वेगाने पुढे नेण्याचा आमच्या सगळ्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे, आणि त्याबद्दल आमच्या कुणाच्याच मनामध्ये तिळमात्र शंका नाही. धुळे जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये, आमच्या नंदुरबार जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं प्रयत्न एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली ही महायुती करतीये. त्याकरता हे सरकार कटिबद्ध आहे. आता राज्य सरकारमध्ये आम्ही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झालेला आहे, त्यामुळे हे सरकार अधिक मजबूत झालेलं आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाची गाडी आणखीन वेगाने नेण्याच्या करता स्वतः मुख्यमंत्री, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, आमची सगळी मंत्रिमंडळाची टीम, आमचे पालकमंत्री, आमचे खासदार, आमदार, सगळेजण आम्ही त्या ठिकाणी मनापासून काम करायला सुरुवात केलेली आहे, आणि धुळे जिल्ह्याला राज्याच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्यासाठी आमच्या सगळ्यांचे विशेष प्रयत्न असणार आहे. ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. कोणत्याही भागाचा विकास करायचा असेल तर त्या भागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास होणं अत्यंत गरजेचं असतं. धुळे जिल्ह्याच्या विकासात मध्ये मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या करता माझ्या धुळे जिल्ह्यातल्या रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणावर आपण हाती घेतलेली आहे. नॅशनल हायवे नितीन गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम चाललेलं आहे. त्यांनी पण देशामध्ये सगळ्या भागामध्ये नॅशनल हायवे चाललेत, परंतु ते स्वतः महाराष्ट्रातले असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये देखील त्यांनी झुकतं माप दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण केंद्राचा पण पैसा, करोडो रुपयाचा निधी त्या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या धुळे जिल्ह्यातलं प्रत्येक गाव वाड्या वस्त्यापर्यंत रस्त्याचं जाळं कसं निर्माण करता येईल याकरता ह्या सरकारचा भर आहे, आणि खराब रस्त्यांची डागडुजी करून काही रस्ते नव्याने बांधण्याचं काम हे देखील हे सरकार करतंय. 2 दिवसापूर्वीच आम्ही अशा पद्धतीनं गडचिरोलीला गेलो. मागं पण काही कार्यक्रम
एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले आहेत. आणि इथून पुढे आम्ही सगळेजण राज्यातला माझा शेतकरी कष्टकरी महिला तरुणांसह प्रत्येक घटकाला विकास करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे सरकार आता सर्वसामान्यांचं सरकार आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने वेगवेगळे जे लाभार्थी आहेत, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, तिथं पण 1000 रुपये लाभार्थ्याला लाभ मिळत होता, तो 1500 रुपये केलेला आहे. उद्याच्याला सर्वसामान्य माणसाला स्वतःचा संसार करणं, स्वतःचा प्रपंच चालवणं हे सहजासहजी शक्य व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न हा केंद्र सरकारचा पण आहे. तुमच्याकरता अनेक घरकुलं ती त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आपला कृषी विभाग आहे, आपला रोजगार हमी योजना आहे, आपला कामगार विभाग आहे, अन्न नागरी पुरवठा विभाग आहे, घरकुल योजना आहेत, पाणी पुरवठा विभाग आहे, स्वच्छ भारत मिशन आहे, उमेद अभियान आहे, कौशल्य विकास, महिला व बाल कल्याण, सामाजिक न्याय, आरोग्य विभाग, आदिवासी विभाग, शिक्षण विभाग, अशा ह्या वेगवेगळ्या विभागाच्या मार्फत विद्यार्थी विद्यार्थिनी, माझ्या परित्यक्त्या, माझ्या विधवा भगिनी, माझे सगळे लाभार्थी ज्यांना खऱ्या अर्थाने मदत झाली पाहिजे असा हा आमचा सहकारी, या सगळ्यांना ही मदत करण्याच्या करता हे सरकार कटिबद्ध आहे. याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. आता लवकरच आणखीन पाऊस पडल्यानंतर बाकीच्या पण पेरण्याला सुरुवात होईल. सगळा शेतकरी डोळे लावून बसलेला आहे आभाळाकडं. निश्चितपणे पाऊस पडेल आणि नद्या धरणं भरभरून त्या ठिकाणी वाहतील. उद्योग व्यवसायाच्या बाबतीमध्ये देखील आपण धुळे असेल, शिरपूर असेल, पिंपळनेर असेल, इथं इमारती लाकडाशी संबंधित अशा पद्धतीनं धुळे औद्योगिक वसाहत, धुळ्यासह ब्राह्मणवेल, नरडावे, उभारांडी व रायपूर या ठिकाणी देखील उद्योग क्षेत्र आहेत. धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विड्या वळणं, हातमागावर लुगडी विणणं, भूमिकांना तीळ या तेलबियापासून तेल काढणं इत्यादी उद्योग चालतात. आणि या जिल्ह्यात दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतंय. दुधातुपाचा जिल्हा म्हणून माझा धुळे जिल्हा ओळखला जातो. शिरपूर येथे भारतातील सर्वात पहिलं सोने शुद्धीकरणाचा प्रकल्प अमरीश पटेल यांच्या प्रयत्नातनं त्या ठिकाणी सुरू झाला. अशा अनेक गोष्टी आपण धुळे जिल्ह्याच्या करता करतोय. तुम्ही त्याबद्दल काही काळजी करू नका. सगळे मिळून आपल्याला ह्या जिल्ह्याचा, ह्या जिल्ह्यातल्या आदिवासी बिगर आदिवासी भागाचा हा कायापालट करायचा आहे. आणि हे सरकार तुमच्या दारामध्ये येत आहे. थोडंसं आज ह्या सगळ्या काही नैसर्गिक अडचणी आल्या, त्यामुळे आम्हाला पोहोचायला थोडा उशीर लागला. मुख्यमंत्री स्वतः काळजी करत होते की सकाळपासून लोक आलीत, सकाळपासून थांबलीत, आणि म्हणून आम्हीच निरोप दिला गिरीश महाजनांना की बाकीची सगळी भाषणं आणि बाकीचे सगळे लाभ लाभार्थ्यांना देण्याचं काम करा. आमच्या या नैसर्गिक परिस्थितीमुळे जो उशीर होतोय त्याच्यामध्ये कारण नसताना जनतेला त्रास होतो कामा नये, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. या गोष्टीची पण नोंद आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं घ्यावी. इथून पुढच्या काळामध्ये सातत्याने आपल्याला एकमेकाला भेटायचंय आणि एकमेकांचे वेगवेगळे विकासाची कामं पूर्ण करण्याच्या करता लोककल्याणकारी योजना तुमच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या करता काम करायचंय. गिरीश महाजन, तुम्ही आता पालकमंत्री आहे, मी बघत होतो सगळं काही उत्तम असल्या प्रकारचा मंडप तर कधी मी कार्यक्रमामध्ये बघितला नाही. सगळं दिमागदार काम चाललेलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तरबेज आहात, परंतु आता 3 पक्षाचं सरकार आहे. 2 पक्षाचे झेंडे लावले तसं आता राष्ट्रवादीचाही झेंडा लावायला सुरुवात करा अशा पद्धतीची विनंती करतो. शेवटी आपण जरी इकडं तिकडं असलो तरी तुमचा माझा प्रत्येकाचा उद्देश या देशाचं भलं व्हावं, या देशामध्ये करिश्मा असणारं नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रूपाने मिळालेलं आहे. त्या आज आपल्या देशाचं ज्यावेळेस परदेशामध्ये नेतृत्व करतात, त्यावेळेस परदेशातले अमेरिका असेल, परदेशातला कुठलाही रशिया असेल, कोणत्याही देश असो, अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत करतात. आणि खऱ्या अर्थाने तुमचा माझा भारत देश हा उद्याच्या काळात जगाची महासत्ता बनली पाहिजे अशा प्रकारचं स्वप्न हे नरेंद्र मोदी साहेबांचं आहे. ते देश पातळीवर काम करतायत तेवढ्याच तडफेने, तेवढ्याच आत्मीयतेने, तेवढ्याच जोरकसपणे आपण पण सगळ्यांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये अशाच पद्धतीचं काम करून तुमच्या माझ्या भारत देशाला
एक प्रगत राष्ट्र, एक प्रगत देश म्हणून तुमच्या माझ्या भारताची ओळख. आणि त्या भारतामध्ये महाराष्ट्र हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, 18 पगड जातीला घेऊन जाणारं राज्य. मी माझ्या मुख्यमंत्र्यांच्या आणि सगळ्या मंत्र्यांच्या साक्षीनं, खासदार आमदारांच्या साक्षीनं सांगतो, हे सरकार काम करत असताना सर्व जाती धर्माला, मग त्याच्यामध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, ईसाई असतील, आदिवासी असतील, बिगर आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, सगळे जे घटक आहेत, ह्या सगळ्या घटकाला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. त्याच्यामध्ये तसूभर देखील आम्ही कमी पडणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो. हा शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. ज्यांना ज्यांना लाभ मिळालेला आहे त्या लाभार्थ्यांनी ह्या लाभाचा पुरेपूर फायदा घ्यावा, निर्व्यसनी राहा. साधू संतांनी जो आदर्श दिलेला आहे त्या आदर्शाचं पालन करा. वारकरी संप्रदायाने जे सांगितलेलं आहे ते करा. अजिबात कुठल्याही प्रकारचं व्यसन हे राहता कामा नये. मुला मुलींना दर्जेदार शिक्षण द्या आणि त्याच्यातनं अतिशय उत्तम अशा प्रकारची पिढी घडवण्याचं काम तुम्ही करा. शासन तुमच्या पाठीशी आहे, शासन तुमच्या दारी आहे, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जागतिक मराठी महिला सुरक्षा दिन आहे. महिलांचा सुरक्षा दिन आणि ज्ञानेश्वराला माऊली म्हणण्याची परंपरा, सरकार आमच्या दारी, शासन आमच्या दारी, ज्ञानेश्वरीचं पसायदान पूर्ण करतं. जो जे